सध्या आपल्या सर्वांचं जीवन फार धावपळीचं झालंय, त्यामुळे आरोग्याचा काही ना काही समस्या अनेकदा चालू होतात. त्यातलीच अगदी कॉमनपणे आढळणारी समस्या म्हणजे पाय दुखणे. वृद्ध किंवा प्रौढ व्यक्ती पाय दुखण्याची तक्रार करतातच, पण सध्या अगदी लहान मुले, विद्यार्थी, तरुणांचे देखील पाय दुखणे ही साधारणपणे आढळणारी एक समस्या झाली. अर्हम आयुर्वेद चॅनलवर अनेक प्रेक्षक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. अनेक प्रेक्षकांनी पाय दुखणे या विषयावर व्हिडिओ बनवण्याची सूचना केल्यामुळे आपण आज याच विषयाची चर्चा करूया. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत, तर पाय दुखण्याची वेगवेगळी कारणं आणि त्यासाठी सर्वांनाच सहजपणे करता येतील असे काही सोपे उपाय. जर आपण पाय दुखण्याची कारणं आधी समजावून घेतली तर कुठल्याही औषधाविना बऱ्याच अंशी ही तक्रार सोप्या उपायांनी कमी होऊ शकते. आयुर्वेदाचा एक मूलभूत सिद्धांत म्हणजे जिथे वेदना तिथे वातदोष. वातदोष कशामुळे बिघडतो, तर कोरडेपणा, म्हणजे जेव्हा शरीरातील वृक्ष हा गुण वाढतो, कोरडेपणा वाढतो, तेव्हा वातदोष वाढतो, दूषित होतो, त्यामुळे वेदना होतात. ज्यांचा आहार खूप कोरडा आहे त्यांच्या शरीरातला वात वाढणारच. कोरडा आहार म्हणजे काय, तर बेकरीचे पदार्थ, नमकीन किंवा जंक फूड ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सोडा, मीठ किंवा साखर जाते. हे सगळे हायग्रोस्कोपिक केमिकल्स आहेत, म्हणजे शरीरातले पाण्याचे संतुलन बिघडवतात, पाणी शोषून घेतात, त्यामुळे शरीरात अतिरिक्त कोरडेपणा निर्माण होतो. कडधान्यांचा आहारातील अतिप्रमाणात वापर हा देखील वातदोष वाढवतो. अति व्यायाम किंवा अतिश्रम, जसे खूप चालणे किंवा दिवसभर शेतात काम करणे, टेलरिंग काम किंवा दिवसभर उभे राहून काम करणे, या सगळ्यांमुळे शरीरातील अपान वायू म्हणजे वाताचा एक प्रकार जो कमरेच्या खालील भागाचे नियमन करतो तो दूषित होतो आणि पाय दुखायला लागतात. दुसरे महत्वाचे कारण आहे मलावरोध किंवा पाळीच्या काही तक्रारी. जेव्हा पोट साफ होत नाही किंवा पाळीच्या तक्रारी असतात, तेव्हा देखील वाताची जी नियमित गती असते तिला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे कमरेच्या खालच्या भागात विशेषतः पायांमध्ये वेदना सुरू होतात. सध्या सगळीकडे आढळणारे एक महत्वाचं कारण आहे एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहणे. तेही कसं, तर खुर्ची, सोफा, गाडी, कार असं एकाच पोझिशनमध्ये पाय लोंबकळत ठेवणे. ही स्थिती अनैसर्गिक आहे. आपले शरीर अशा स्थितीसाठी निसर्गाने बनवलेलंच नाही. 7-8 तास एकाच ठिकाणी बसून राहण्याचे काम असेल तर पायाकडे होणारा रक्तप्रवाह आणि वातदोष दोन्ही बिघडतात आणि पायांचे दुखणे सुरू होते. या सगळ्याच कारणांबरोबर सध्या वाढत असलेले स्थूलतेचे प्रमाण हे देखील एक महत्वाचे कारण आहे. म्हणजे वजनही जास्त आणि त्याचबरोबर एका ठिकाणी बसून राहणे, कोरडा आहार किंवा प्रवास अशा कारणांमुळे पायदुखी आणखी वाढते. शरीरातला कोरडेपणा वाढवणारे एक महत्वाचे कारण म्हणजे जागरण. उशिरा झोपणे, उशिरा उठणे ही सध्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत चाललेली सवय आहे. निसर्ग नियमानं आपलं जे जैविक घड्याळ आहे त्याच्या नियमाविरुद्ध अतिजागरण, अतिश्रम, अतिप्रवास या सगळ्या कारणांनी शरीरातला नैसर्गिक वातदोष बिघडतो आणि वेदना सुरू होतात. कधी कधी नियमित व्यायाम करणारे लोक असतात त्यांचेही पाय दुखतात. त्याचं कारण काय बरं असेल, तर चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम. म्हणजे चालणं आवश्यक आहे, व्यायाम करणं आवश्यक आहे, पण त्यासाठी योग्य शूज वापरले नाही किंवा चालण्याची पद्धत योग्य नसेल, पायावर अयोग्य वजन पडत असेल, तर त्यामुळे नियमित व्यायाम केला तरी देखील पाय दुखू शकतात. चालण्याचं देखील एक शास्त्र आहे आणि आपण याआधी एका व्हिडिओमध्ये हे सविस्तर समजावून घेतलेलंच आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी चालावे कसे हा व्हिडिओ एकदा अवश्य पहा. याचबरोबर चुकीची पादत्राणे वापरणे हे एक महत्वाचं कारण आहे आणि हे कारण बरेचदा दुर्लक्षित राहतं, लवकर लक्षात येत नाही. एकतर सध्या सगळीकडे आपण कठीणच पृष्ठभागावर चालत असतो, म्हणजे घरात, बाहेर कुठेही टाईल्स किंवा डांबरी सिमेंटचे रस्तेच असतात. माती किंवा मऊ असा पृष्ठभाग उरलेलाच नाही, त्यामुळे आधीच पायांवर किंवा पायांच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येत असतो. त्यात जर अयोग्य पादत्राणे, चुकीचे चप्पल, शूज, हील्स वापरले तर हा ताण अधिक येतो आणि त्यामुळे पाय दुखतात. ही झाली पाय दुखण्याची काही सर्वसामान्य पण महत्वाची कारण. आता पाहू यासाठी करता येतील असे काही सोपे उपाय. आयुर्वेदानुसार वाताचा उपचार म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन म्हणजे काय, तर शरीरातला कोरडेपणा किंवा वाढलेली उष्णता, वाताची बिघडलेली गती हे सर्व सुधारण्यासाठी स्नेहाचा म्हणजे तेल, तूप यांचा योग्य प्रकारे केलेला वापर. पाय दुखत असताना बाह्य स्नेहन म्हणजे पायाला बाहेरून तेलाचा मसाज करण्याचा फार उपयोग होतो. यासाठी कुठलं तेल वापरायचं, मध्यंतरी मी एका पदयात्रेला गेले होते
रोज 15-20 किलोमीटर चालणं व्हायचं. रात्री सर्वांचे पाय खूप दुखायचे. एका खेडेगावात ज्यांना चालण्याचा वारीचा अनुभव आहे अशा एका साधकानं आम्हाला मोहरीचं तेल लावण्यासाठी दिलं आणि त्याचा अगदी जादुई परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवला. सर्वांचेच पाय दुखणं खूप कमी झालं होतं. तर तुम्ही पायदुखीसाठी मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तिळाचं तेल, काही नसेल तर खोबरेल तेल वापरलं तरी उपयोग होतो. ज्यांचे पाय खूप दुखतात, खूप जुनी तक्रार आहे, त्यांच्यासाठी अनेक औषधी तेलं देखील असतात. जसं नारायण तेल, चंदनबला तेल, अश्वगंधा तेल, अशा औषधी तेलांचा वापर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता. हे झालं बाह्य स्निहन. ज्यांना शरीरात खूप कोरडेपणा आहे त्यांना पोटातून देखील स्निग्धपणा वाढवावा लागतो. त्यासाठीचं उत्तम औषध म्हणजे एरंडेल तेल. याची माहिती आपण याआधी पाहिलेली आहे. एरंडेल तेल नियमित घेतलं तर शरीरात आतून स्निग्धपणा निर्माण होतो, अपानवायूचं काम सुधारतं, मलावरोध, पाळीच्या तक्रारी दूर होतात. त्यामुळे ज्यांना पाय दुखायची जुनी तक्रार आहे त्यांनी आठवड्यातून किमान एकदा एरंडेल तेल सांगितलेल्या विधीनुसार घ्यायलाच हवं. हे झालं स्नेहन. दुसरा उपचार आहे स्वेदन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शेक. रात्री पाय दुखत असताना गरम पाण्यात मीठ टाकून त्यात पाय बुडवले तर किती आराम मिळतो हे तुम्ही सर्वांनी कधी ना कधी अनुभवलं असेल. हा स्वेदनाचा एक सोपा प्रकार आहे. तसंच वीट किंवा वाळू गरम करून त्याने शेक घेणं किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेणं, यामुळे देखील वाताचा अवरोध, अडथळा कमी होतो आणि वेदना कमी होतात. याशिवाय निरगुंडी किंवा एरंडाचा पाला उकळून त्याचा काढा करावा आणि या काढ्यात पाय बुडवून त्याचा शेक घेतला तर त्यामुळे वात आणि वेदना दोन्ही त्वरित कमी होतात. तिसरा उपचार म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे. ज्यांना पोटऱ्या दुखतात त्यांच्यासाठी वज्रासन हा सर्वोत्तम उपचार आहे. वज्रासनात बसल्यामुळे काय होतं तर पोटऱ्यांचे जे स्नायू असतात तिथे कठीणपणा आलेला असतो, त्यावर योग्य दाब पडतो, तिथलं रक्तसंवहन सुधारतं, स्नायू मोकळे होतात आणि कठीणपणा कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ज्यांना नेहमी उभं राहून काम आहे, वजन जास्त आहे, दिवसभर खुर्चीवरच बसावं लागतं, टेलरिंग आहे किंवा खूप प्रवास आहे, अशा सर्वांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खाली वज्रासन घालून किमान 15 मिनिटं बसावं. पण ज्यांचे गुडघे दुखतात त्यामुळे पालथी मांडी किंवा वज्रासन घालता येत नाही त्यांच्यासाठी आणखी एक सोपा व्यायाम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी भिंतीला काटकोनात पाय लावून पाठीवर झोपावे. यामुळे देखील रक्तसंवहन सुधारायला मदत होते. जर भिंतीवर पाय ठेवणे शक्य नसेल तर एखादी खुर्ची घ्यावी आणि त्यावर काटकोनात पाय ठेवावे. ज्यांना दिवसभर एका जागी बसून काम आहे त्यांनी किमान 1 तासाने थोडा ब्रेक घ्यावा, आजूबाजूला चालावे, पायांचे स्ट्रेचिंग करावे, ताडासन करावे, यामुळे पायाचे स्नायू मोकळे व्हायला मदत होते. जसं एखादी इमारत चांगली व्हायला हवी असेल तर त्याचा पाया भक्कम हवा, तसंच आपल्याला दिवसभर कार्यक्षम राहायचं असेल, उत्साही राहायचं असेल तर आपले पाय समर्थ हवेत, स्ट्रॉंग हवेत. मग त्यासाठी पायांची काळजी आपली आपणच घ्यायला हवी. पायांच्या दुखण्यामुळे हालचाली कमी झालेली किंवा अनेक बंधनं आलेली या माणसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाची पावले, कोणाच्या टाचा किंवा पोटऱ्या, पण या सगळ्या पायाच्या दुखण्यामुळे त्यांच्या हालचाली आणखी मंदावतात, वजन वाढण्याची शक्यता वाढते, त्यामुळे पाय दुखण्याचे चक्र चालूच राहते. म्हणूनच पाय दुखू नये म्हणून आपण आत्ता पाहिलेले जे प्रतिबंधक उपाय आहेत ते तरुण वयापासून सर्वांनी करायला हवेत. म्हणजे आठवड्यातून एकदा का होईना पायांना तेलाने मसाज करणे, कधीतरी पाय गरम पाण्यात बुडवून ठेवणे, आठवड्यातून एखाद वेळेस एरंडेल तेल घेणे, वज्रासनात बसणे, योग्य व्यायाम करणे, योग्य शूज वापरणे, या सगळ्या गोष्टींची काळजी पाय दुखत नसतील तरी प्रत्येकाने घ्यायला हवी. तर आज आपण काय काय पाहिलं? पाय दुखण्याची मुख्य कारणे, पाय दुखत असतील तर करण्याचे सोपे उपचार. आशा आहे की तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल. तर याचा उपयोग करून पहा, प्रयोग करून पहा, त्याचे रिझल्ट आम्हालाही कळवा. आणखी कोणत्या विषयावर माहिती घ्यायला आवडेल त्याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा. शुभम भवतु. धन्यवाद.